नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ खबर बात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तिसऱ्या टर्म मध्ये भाजपला स्वबळावर सत्ता न येण्याचे परिणाम आता कुठे देशामध्ये दिसू लागलेले आहेत. आपण पाहिलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील लोकसभेमध्ये उठून सांगावं असं वाटलं, अध्यक्ष महोदय, मला तुमच्या संरक्षणाची गरज आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे सदस्य सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तिखट आणि एक जोरदार हल्ला करत होते, अशा वेळेस देखील अमित शहांना अध्यक्षांच्या संरक्षणाची गरज भासली. हे सांगण्याचं कारण असं आहे की मोदी सरकारचे जे महत्वाचे जे 3 निर्णय होते, त्या 3 निर्णयांना मोदी सरकारनं एकतर त्याच्यावर फेरविचार सुरू केलेला आहे किंवा थेटपणे ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी यांचं लोकसभेमधलं संख्याबळ जोरदार वाढलेलं आहे. त्या तुलनेत भाजपकडं स्वबळावरती सत्ता नाही आहे. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवरती हे सरकार सुरू आहे आणि त्यामुळं स्वतःला वाटेल तसे किंवा भाजपच्या मनातला जो काही अजेंडा आहे तो अजेंडा राबवण्यामध्ये सध्या तरी मोदी सरकारला अपयश येत आहे. हे आता 3 निर्णयामध्ये, लागोपाठच्या 3 निर्णयामध्ये स्पष्टपणे दिसून आलेला आहे. त्यातला जो सगळ्यात पहिला निर्णय आहे तो लॅटरल एंट्रीचा, म्हणजे थेट भरतीचा. UPSC किंवा आपण पाहतो ज्या सरकारी भरती होतात त्याच्यामध्ये आरक्षण ठेवून किंवा त्याची रिसर अशी भरती करून त्यानंतर मग संयुक्त सचिव किंवा उपसचिव, डायरेक्टर अशा पदांवरती खालनं माणसं सुरुवात करतात, म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, मग त्याच्यानंतर उपसचिव, अशा तऱ्हेने UPSC मार्फत भरती केली जाते. पण मोदी सरकारनं असा निर्णय घेतलेला होता की आउट ऑफ बॉक्स विचार करणारी माणसं आपल्याला सरकारमध्ये हवी आहेत आणि ती जर माणसं सरकारमध्ये यायची असतील तर थेट त्यांची भरती आपण संयुक्त सचिव किंवा उपसचिव किंवा संचालक अशा पदांवरती केली पाहिजे. त्यासाठी जी जाहिरात देखील UPSC काढलेली होती आणि ही जाहिरात काढल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याचं जोरदार समर्थन देखील केलेलं होतं की UPA सरकारनं जे काही धोरण आखलेलं होतं, म्हणजे आधीच्या मनमोहन सिंग सरकारनं जे काही धोरण आखलेलं होतं त्यानुसारच आम्ही ही थेट भरती करत आहोत. जवळपास 24 विभागांमधल्या 42 अशा जागा थेट पद्धतीनं मोठ्या पदांवरती भरल्या जाणार होत्या. पण काही म्हणा, विरोधकांचा जोरदार त्याला विरोध, नंतर जे घटक पक्ष आहेत NDA मधले मोदी सरकारला पाठिंबा देणारे त्यांनी देखील अशा थेट भरतीला विरोध केला. बरं, विरोध करण्यामागची जी कारणं होती ती देखील त्यांची अतिशय महत्वाची कारणं होती. अशी थेट भरती केल्यानंतर जे सामाजिक आरक्षण आहे ते आरक्षण या थेट भरतीला लागू होत नव्हतं. म्हणजे सरकारला वाटलं तर 42 जी माणसं आहेत ती खुल्या प्रवर्गातनं घेतली जाऊ शकत होती आणि यालाच घटक पक्षांनी, सत्ताधारी घटक पक्षांनी विरोध केला आणि राहुल गांधी किंवा इतर विरोधी पक्षांनी तर त्याच्या विरोधात जोरदार टीकास्त्र देखील केलेलं होतं. आणि सरकारला या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाताना हे हा जो निर्णय आहे हा 24 तासांच्या आत रद्द करावा लागला. मला वाटतं आधीचं जर मोदी सरकार पाहिलं आणि आत्ताचं मोदी सरकार याच्यामध्ये जो काही फरक पडलेला आहे तो हाच फरक पडलेला आहे. एका विशिष्ट मुद्द्यावर जर विरोध होत असेल तो मुद्दा रेटला जात नाही आहे किंवा त्याच्यावरनं सरकार थेटपणे माघार घेत आहे. याच्या आधी शेतकरी कायदे देखील झालेले होते, सरकारनं त्याच्यावरती फारशी चर्चा देखील केलेली नव्हती. शेतकरी जवळपास 5-6 महिने दिल्लीमध्ये तळ ठोकल्यानंतरच हे कायदे मागे घेण्याचा निर्णय मोदी सरकारला घ्यावा लागला होता. आता मात्र आंदोलन करायच्या आधीच लॅटरल एंट्री किंवा थेट भरतीचा निर्णय मोदी सरकारनं रद्द केलेला आहे आणि त्याला कारणे आधी म्हटलं त्या पद्धतीने महत्वाचं होतं. जर आरक्षण रद्द मोदी सरकार करत आहे असा जर मेसेज पुन्हा गेला असता संविधान बचावच्या मुद्द्याला अनुसरूनच तर मोदी सरकारची मोठी कोंडी झाली असती आणि त्यामुळे साहजिकच सरकारनं एक पाऊल मागे येण्याचं ठरवलेलं दिसतंय. यातला दुसरा एक महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये सरकारनं हे विधेयक आणलं देखील आणि चर्चा अशी होती की सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मंजूर करून घेणार, सरकारला संसदेमध्ये बहुमत आहे त्यामुळे सरकारला कोणतीही अडचण येणार नाही आणि हे जे विधेयक आहे हे विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे असा प्रचार विरोधक करत होते. त्याच्यामध्ये जोरदार मांडणी लोकसभेमध्ये झाली तरी असं वाटत होतं की सरकार याच्यावरनं काही मागे हटणार नाही. पण वक्फ बोर्ड विधेयक देखील सरकारला तांत्रिकदृष्ट्या मागे घ्यावं लागलं. हे जे विधेयक आहे हे संसदेच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. त्यामुळं हा जो भाजपचा अजेंडा होता की वक्फ बोर्डाचं विधेयक आणायचं आणि
जे वर्क बोर्डामध्ये ज्या काही गैरप्रकार सुरू आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्या गैरप्रकाराला जर आळा घालायचा असेल तर असं कायदा करणं गरजेचं होतं. मात्र आधी म्हटलं त्या पद्धतीनं तो देखील निर्णय सरकारनं गुंडाळून ठेवला अशीच परिस्थिती आहे. तिसरा एक जो निर्णय आहे की ज्याची फारशी चर्चा झाली नाही पण तो अतिशय महत्त्वाचा निर्णय होता, तो होता ब्रॉडकास्ट विधेयकाचा. म्हणजे ज्या जे कोणी आता नवीन यूट्यूबर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत, वेबसाईट्स आहेत, त्यांच्यावरती एक सरकारी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा होता. आणि हे विधेयक देखील तितकंच वादग्रस्त होतं की सर्व यूट्यूब पोर्टल्स किंवा ब्लॉगर्स आहेत, तुमचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत, त्या सर्वांनी सरकारकडनं नोंदणी करणं गरजेचं होतं. सरकार वाटला जर तो आक्षेपार्ह जर कंटेंट असेल तर तो कंटेंट काढण्याची सक्ती या नव्या कायद्यानुसार सरकारला करायची होती. मात्र त्याला देखील विरोध झाला आणि साहजिकच एका अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरतीच मोदी सरकार गदा आणत आहे अशा प्रकारचा एक दावा केला जात होता, आरोप होत होता. आणि स्वाभाविकपणे ते तसं होतं देखील एका अर्थानं, कारण सरकार जेव्हा असं कोणती नोंदणी सुरू करते किंवा एखाद्या मतांवरती विरोधी मत मांडण्याऐवजी ते मत पूर्णपणे सोशल मीडियात हटवण्याचाच सरकारचा प्रयत्न याद्वारे दिसून येत होता, त्याला देखील जोरदार विरोध झालेला होता. सरकारनं या विधेयकावरनं देखील माघार घेतलेली आहे आणि हे विधेयक संसदेमध्ये मांडलं देखील नाही. मला वाटतं जर प्रबळ सशक्त असा विरोधी पक्ष असेल आणि तो जर जनतेच्या मुद्द्यांसाठी जर भांडत असेल तर सरकारला मागे दोन पावलं मागे यावंच लागतं. आणि जे आधीचं मोदी सरकार होतं की जे उद्धट समजलं जात होतं, जे कोणाचे ऐकून घेत नाही अशा प्रकारचं जे वातावरण होतं, त्या सरकारला आता घटक पक्षांचं पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचं तर ऐकावं लागतंच आहे, पण विरोधी पक्ष देखील प्रबळ आणि शक्तिशाली विरोधी पक्ष असल्यामुळे मोदी सरकारला आपल्या मनानुसारचा अजेंडा राबवण्यामध्ये सध्या तरी अडचणी येत आहेत हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकार खरोखरीच विरोधी पक्षांसमोर झुकत आहे की हे विरोधी पक्षांचं यश आहे की सरकारला झुकायला लावत आहे? याबद्दल तुमचं मत नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.